अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात औद्योगिक वसाहत होण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। एमआयडीसीची अधिसूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी जाहीर करून इतर कायदेशीर बाबी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीपर्यंत पूर्ण करावी, अन्यथा हजारो नागरिकांसह उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आमदार पवार यांनी मतदारसंघात एमआयडीसी होण्याबाबत चर्चा करून निवेदन दिलेलं आहे। मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावी, तेथील युवकांना रोजगार मिळावा या उद्देशानं औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होण्यासाठी आमदार पवार सातत्यानं पाठपुरावा करताय। सन 2019 मध्ये हिवाळी अधिवेशनात त्यांनी एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सर्वेक्षण करण्यात आले। मौजे पाटेगाव आणि खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होण्याच्या दृष्टीनं औद्योगिक विकास विभागामार्फत भूनिवड समितीची स्थळ पाहणी आणि ड्रोन सर्वेक्षण होऊन उच्चाधिकार समितीच्या बैठकीची मान्यता देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळाली। उच्चाधिकार समितीची सर्वात मोठी बैठक पार पडून बैठकीत मौजे पाटेगाव आणि खंडाळा येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास अधिनियम 1961 तरतुदीनुसार लागू करण्यास समितीने जुलै 2022 मध्ये मान्यताही दिली, परंतु मान्यता असतानाही अजूनही या क्षेत्राची अधिसूचना झालेली नाही। याबाबत वेळोवेळी आमदार पवार यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला, तसेच उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन अधिसूचना जाहीर करण्याबाबत पाठपुरावाही केला। त्यावर मंत्र्यांनी निर्णय घेण्याबाबत आश्वासित केले, परंतु अजूनही त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही। नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सावंत यांची भेट घेऊन औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे 2023 रोजी जाहीर करून इतर कायदेशीर बाबी या राजर्षी शाहू महाराज जयंती दिनांक 26 जून पर्यंत पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे। याबाबत ठोस निर्णय होऊन कर्ज जामखेडमधील जनतेवर राजकीय द्वेषापोटी होणारा अन्याय दूर न झाल्यास 26 जून पासून हजारो नागरिक आणि युवकांसह उपोषणाला बसणार असल्याचं आमदार पवार यांनी म्हटलंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।